गावचा कारभारी एकदम भारी. सरपंचाने स्वतःची जमीन पडीक ठेवली, स्वखर्चाने पाईपलाईन टाकत गावकऱ्यांना पाणी पुरवठा. राजकीय कुरघोडी सत्ता संघर्षाने राजकीय चिखल झालेल्या राज्यात एक दिलासादायक बाब घडली. गावाचा कारभारी असलेल्या सरपंचाने ठरवलं तर काहीही करता येऊ शकतं याचा प्रत्यय सांगलीतील रेवण गावातील ग्रामस्थांना येतोय. पाणी टंचाईचे संकट दिसत असताना त्याने स्वतःची जमीन पडीक ठेवत गावाला स्वखर्चाने पाईपलाईन टाकत पाणीपुरवठा केला आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावोगावी पाणी टंचाई निर्माण झाली असताना सांगली जिल्ह्यातील रेवणगावचे सरपंच आपली शेती पडीक ठेवून आणि स्वखर्चातून पाईपलाईन करून गावाला पिण्याचं पाणी उपलब्ध करून देत आहेत. रेवणगावात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर गावाला पाणी कुठून उपलब्ध करून द्यायचे असा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी गावचे सरपंच सचिन मुळीक यांनी आपल्या शेतातील बोअरवेलचं पाणी शेततळ्याच्या माध्यमातून गावाला देण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी लाखभर रुपये खर्च करून शेतापासून गावापर्यंत स्वखर्चाने पाईपलाईन देखील बनवली आहे. रेवणगावात हे खाणापूर गाडमाथ्यावरील 1410 लोकांच्या गाव आहे. सचिन मुळीक हे या गावचे विद्यमान सरपंच. गावाला फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवू लागला. गावाला जलजीवनची योजना होती पण ती अपूर्ण आहे, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये शासनाकडे टँकरची कशी मागणी करायची असा प्रश्न निर्माण झाला. गावचे सरपंच सचिन मुळीक आपल्या 4 एकर शेतातील पिकांना बोअरवेलचं पाणी शेती तळ्यात टाकून देत होते. गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे पाहून शेवटी सरपंचाने मार्च महिन्यापासून शेतीला पाणी न देता गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेततळ्यापासून ते गावच्या पाण्याच्या टाकीपर्यंत सरपंचाने लाखभर खर्च करून पाईपलाईन देखील केली. आज दिवसाला 70,000 लिटर पाणी ते स्वतःची जमीन पडीक ठेवून देत आहेत. मी सरपंच रेवणगाव सचिन शिवाजी मुळीक. आमच्या गावाला पाण्याची टंचाई फार होती. मार्चपासूनच पिण्याच्या पाण्याची समस्या ही कायमच राहत आलेली आहे. आजपासून म्हणजे 2005 पासून तर अनेक योजना झाल्या. जनजीवन योजनेचं काम हे अर्ध्यातच रखडलेलं आहे. फक्त पाईपलाईनचं काम झालेलं आहे, विहिरीचं काम काय पूर्ण झालेलं नाही. तर त्यानुसार आमच्या विहिरी पूर्ण कोरड्या पडलेल्या आहेत. तर आम्ही स्वतः आमची जमीन पडीक पाडून तिथं 10 लाख लिटरचा साठअप करून शेततळ करून तिथून पाणी गावाला 1 किलोमीटर सप्लाय करण्याचं काम केलेलं आहे. तर गावाची आता पिण्याची पाणी समस्या तर मिटलेली आहे, फक्त आता शेतकऱ्यासाठी पावसाची अपेक्षा आहे. पीक आता हे झालेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी उगवून पण झालेलं आहे, पण आता शेवट कुळवण्याशिवाय त्याच्यावर काय पर्याय नाही. 4 एकर शेती आपण पडीक पडलेली आहे, त्यात आपला ऊस होता कायम. ते आता ऊस हायासा काढून टाकलेला आहे मार्चपासून. गावाला पिण्यासाठी पाण्याचा पर्याय एकमेवच होता, तोच केला आहे. हा दुष्काळाचे चिन्ह तर फारच आहेत. बोर आपलं म्हणजे आत्ता मला माझा 10 वर्ष अनुभव आहे, बोर आहे कंटिन्यू चालतं, त्यामुळेच मी पाणी दिलेलं आहे. ह्याच्या आधी बोर अधिग्रहण करत होतो, ते काही 4 तास 2 तास असे चालायचे, त्यामुळे पण पूर्तता होत नव्हती. आणि मी ह्याच वर्षी नाही, मी सरपंच व्हायच्या आधी पण मी पाणी दिलेलं होतं, त्यामुळं मला शेवट इच्छा होती की पाणी द्यावं. हो, कंटिन्यू देत राहणार. इथून पुढे जर पाण्याची गावाला गरज असेल तर मी भागवत राहीन त्यांची गरज. पाणी सरपंच देतोय गावाला, म्हणूनच गाव पाणी पित आहे. कळ का? किती दिवस समयन झालं? समयन तर झालंच की आता समयन झालं आहे. पाणी देतोय तिथे शेत बित काय काय केलं नाही त्याने, बागायत पाणी दिले त्यानं. ऊस आपण नाही म्हणून कसं म्हणा, पिऊन नाही म्हणायचं कशा. नाही नाही, पुढे काय काय. आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची खूप गैरसोय आहे, तरी आता नवीन सरपंचांनी स्वतःच्या शेतीचं ऊसाचे बागायत बंद करून गावच्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. त्यांच्या बोरचं पाणी आहे म्हणून गावाला पाणी आहे आता सध्या, नाहीतर एप्रिलपासून पाण्याचा आम्हाला टंचाई भासली असती आणि टँकरशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आता एक आमच्या गावाला असे तळं आहे, पण ती तळं बी संपूर्ण आटलेलं आहे पूर्णपणे. अशी परिस्थिती आहे रेवणगावची पाण्याची पियायची. पिण्याची पाण्याची खूप गरजोय आहे. झालं खरं, सध्या 2 महिने झालं दुष्काळ जाहीर करण्यासारखंच. आमचं गाव किंवा खेडेगाव ही संपूर्ण खेडेगावात हीच परिस्थिती आहे. पण आमच्या गावामध्ये असं आहे की सरपंचांच्या पुण्याईमुळे गावाला पाणी पिण्यासाठी भरपूर मिळते. तरी सध्या शासनानं याकडे लक्ष देऊन
म्हणजे ह्याच्यासाठी बरेच जे जमिनी पडक पडून राहतात, मग त्याच्या पण काय तर त्याच्यासाठी तरी पाण्याचा मेन प्रश्न हा सरकारनं सोडवला पाहिजे. खेडोपाडीसाठी बऱ्याच ठिकाणी पाणी विद्यमान बायकांचा पुरुषांचा रोजगार ही झाला आहे, मग त्यासाठी महिलांसाठी सध्या सरकारने काय तर खेडोपाडी केलं पाहिजे आहे असं माझी इच्छा आहे. हो, सरपंचांच्यामुळं पूर्ण गावाला सध्या पाणी मिळते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.